छत्रपतींचा विचार म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अर्ज आता कोण भरणार याचा सस्पेन्स कायम आहे आणि भाजपकडून नक्की कोण उमेदवार असणार आहे हे काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र अहमदनगरमधल्या धनंजय जाधव हे भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी ते नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आता हजर झालेले आहेत. धनंजय जाधव यांनी एबी फॉर्म त्यांना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आता भाजपकडून हे दुसरं नाव पुढे येत आहे. धनंजय जाधव भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आणि त्यांना एबी फॉर्म मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढचे दीड तास हे नाशिकच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. की सस्पेन्स वाढतोय की कुणी बाहेरचा उमेदवार या ठिकाणी येऊन या ठिकाणी उमेदवारी करायच्या तयारीत आहे अशा काही बातम्या आम्हाला कालपासून कळल्या होत्या. परंतु आज एक भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून आणि या ठिकाणी माझा अर्ज घेऊन मी इथं आलेलो आहे. 3 वाजेपर्यंत मुदत आहे. मला अपेक्षा आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्ष नक्कीच त्या ठिकाणी उमेदवारी देईल.